प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं जे आहे झेंडा बदलण्याचा अधिकार आहे, आयडियॉलॉजीसुद्धा बदलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये ते काही फार वावगाय अशातला काही भाग नाही. आता त्याचा परिणाम जनतेवर किती कसा होतो ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आल्याच्या नंतर मनसेनं कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा पकडलाय असं काय सांगायचं? मी जोपर्यंत स्पष्टपणे त्यांच्या तोंडून बाहेर पडत नाही तोपर्यंत केवळ नुसतं बातम्या काही आल्या आहेत म्हणून त्याच्यावर काही बोलणं योग्य असं मला वाटत नाही. आपण शिवसेनेचा इतिहास बघितलेला आहे. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मागच्या निवडणुकीला एकटे सगळ्यांच्या विरोधामध्ये फिरत होते त्यावेळी 20 देखील आमदार निवडून येणार नाहीत अशा पद्धतीच्या काही लोकांनी घोषणा केलेल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी 63 आमदार निवडून आणले होते. आता देखील आम्ही जवळजवळ 62-63 आमदार उद्धव ठाकरे साहेबांनी निवडून आणलेले आहेत. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या समोर कोणी जरी आडवं आलं तरी शिवसेना ही पुढे जाणार आहे आणि त्याच्यासाठी शिवसैनिक हा सक्षम.